श्री स्वामी समर्थ। श्री दुर्गायै नमः। अथ श्री दुर्गा सप्तशती अध्याय पहिला। देवी ची महिमा कैशी मधु कैठव नाशतो सुरथ समाधि वैश्याते मेधा ऋषि सांगतो विनियोगः। ओम प्रथम चरित्रस्य ब्रह्मा ऋषि श्री महाकाली देवता गायत्री छंदः नंदा शक्तिः रक्तदंतिका बीज अग्निस्तत्व ऋग्वेद स्वरूप श्री महाकाली प्रीत्यर्थे प्रथम चरित्र जपे विनियोगः। ध्यानम् खड़गा चक्र गदा निचाप परिघा शूला भुषुंडी शिरा शंखा धारण जी करी त्रिनयना सर्वांग भूषाधरा नीला सारखी कांति पाद दशका सेवे महाकालिका नाशाया मधुकैठवा सविविधि निद्रा जगन्नायका। ओम नमश्चंडिकायै। ओम ऐं मार्कंडेय उवाच। सूर्यतनय सावरणी मनु बोलती आठवा उत्पत्ति कथा त्याची विस्तारे ऐक सांगतो कृपावंत महामाया तेने मन्वंतराधिप। सावर्णी सूर्यपुत्राचा ऐक वृत्तांत तो शुभ। पूर्वी स्वारोचिषा माजी चैत्र वंशय भूपति सुरथनाम महाराजा समस्त क्षितिमंडला पुत्रा समान तो राजा प्रजा पालन तत्पर कोला विध्वंस वैर्यानी धावा त्यावर बोलिला दंड नीति सुरथाची घोर संग्राम तो करी कोला विध्वंस जैत्यानी तरी सुरथ जिंकिला रण सोडनी तो आला सांभाळी पुरा पुले जिंकिले तेही वैर्यानी भूपति क्षीण जाहला अमात्यवली दुष्टात्मा भूप दुर्लभ पाहुनी सेना बल लुटोनी या राजधानीशी जिंकती शिकारी चामिशे राजा होनी अश्वस्वारतो दुर्दैव लपवू पाहे जातसे घोर काननी आश्रम मेधा मुनीचा हिंस्रक हे विसावले शोभनीय शिष्यवृंदे रान सुंदर पाहितो तेथे सत्कारिला राजा राहिला आश्रमावरी काननी विचरे नित्य श्रेष्ठ सत्संग शांतिशी ममतायुक्त चित्ताने चिंता तो अंतरी करी माझी या पूर्वजांची ती राजधानी नसे मज सत्ता जांची या जवळी दुष्टते भृत्य पीडक छळता जन वृंदाशी कोण वारील त्या खळा माझा हत्ती शूर पुष्ट काय त्याची गती असे माझा सत्यत जे होते ते राजे असती लकी स्व कष्टार्जित जे माझे द्रव्य हाती तयांचिया मौजेत लुटता सारे त्यांचे जाईल कायते सुरथ चिंता बाहोनी दुखी स्वगत त्यावना मेधाचा आश्रमी पाहे आला वैश्य कुणी तरी कोण तू कोठोनी आला शोक चिंता तुला दिसे काय कारण येण्याशी विचारी भूपती तया सप्रेम बोलला राजा दुखी अंतर जानुनी विनम्र वैश्य तो बोले प्रणाम करुणी नृपा निर्मल चित्त राजाचे वैश्य गदगद जाहला मोकळे करुणी चित्त हृदगद त्याशी बोलिला वैश्य उवाच समाधि नाम मी वैश्य उत्पन्न धनिका कुळी स्त्री पुत्र दुजन माझे काढले मज बाहेरी धन नारी पुत्र ही ना आता कोण पुसे जगी विश्वासघातकी झाले बांधव लुटती धना दुःखीस्तमी वना आलो गृह वृत्तांत ना कळे असेल सुंदरी कैशी पुत्र स्वजन संपदा विवंचना मज त्यांची दुःख देई निरंतर सदाचारी दुराचारी पुत्र असतील ते कसे राजोवाच स्त्री पुत्र धन जे वनवासासी कारण प्रिय लोभी नारी पुत्र वाटते का बरे तुम्हा वैश्य उवाच आपण बोलता जे का सत्य ते रुचले मज मन माझे नावरे हे करावे काय ना सुचे पितृस्नेह नसे पुत्रा धने छुछळती मज पती प्रेमन पत्नीशी आत्मीय वैरी जाहले काढले मज बाहेरी माझे मन तुटे तरी श्वास मी दीर्घ घेऊन हृदय दुःख भोगतो न कळे ममता कैशी जडली चित्ती माझिया पाषाण हृदय आपता न भुले मी करू कसे मार्कंडेय उवाच मेधा मुनीच्या सेवेची आले जुळणी सर्वते वरिष्ठ राजा सुरथ समाधी नाम वैश्यतो विनय नीतीने भावे आदरे बैसले पुढे वैश्य राजा करी काही वार्तालापतया स्थळी राजोवाच भगवान उत्तर द्यावे एका प्रश्नासी माझिया मी पराधीन चित्ताचा तेने दुःख बहु मज सर्वांगी ममता माझा गत राज्याची आस्तव नसे सत्ता आता माझी आज्ञानी तरी दुःखी मी घरातून काढला हा वैश्य दुःखी असे इथे स्वजन त्यक्त राहुनी ममता याची ना तुटे दोघेही सारखे झालो आलो मुनी तुम्हा पुढे ममता दोषयुक्ताजी कळुनी झोंबली आम्हा सज्ञाना सुनी आम्ही नकळे घेरलो कसे विवेकहीन की आम्ही मूढ झालो आता पुरे ऋषिरुवाच
भाग्यवंता समस्ता श्री कड़े विषय ज्ञान हे। भोगते दिवसा कोणी रात्रि भोग कुना रुचे, भिन्न भिन्न विषयांची चवी ऐसे जनांतरी। दिवा रात्रि कुणी भोगी विवेकी नर त्या मधे, शुद्धता पूर्वक भोगी विषया लागी मानव। पशु पक्षी मृग तैसे भोगती विषया नर, नर नारी परी सौख्य भोगती पशु पक्षी। स्वय क्षुधा तृषा याशी परिमोहित चित्त हे। पीलांशी ओदन देती कळुनी मोहासा, आपणा प्राप्त जे काही भोगया दीर्घ कालते। मानव इच्छति पुत्रा पशु पक्षी इच्छति, नाशमान कळे सारे तरी माया प्रभाव। मोहन सर्व लोकांशी ज्ञानी तेही न मोकळे, चराचर माया पाशी बांधले दुडजे दिसे। योग निद्रा महामाया तियेचे बळ सर्व हे, जी माया श्री जगता सेविता पावले तिची। भक्ता शिवर मोक्षाचा प्रसन्नत्वेति देतसे, जन्म मृत्यु बळाने हा संसार बांधिला जिने। सर्व मोहासती हेतु सर्व बुद्धिशी प्रेरिका, देवी सनातनी माया परा विद्या अतर्क ही। जगदीश्वर विष्णुची महालक्ष्मी सुसेविका, ईश्वरी बल जा मध्य त्यात ही परमेश्वरी। राजोवाच, स्वामी कोन महामाया ही देवी कळवा आम्हा। जगेती जन्मली कोठे कैसे चारित्र देवीचे, प्रभाव रूप सांगावे प्रादुर्भाव सविस्तर। तुम्हा पासून ते सारे ऐकू इच्छित मन मन। ऋषिरुवाच, जगद्रूपी नित्यरूपा ती देवी विश्वव्यापक, देव कार्य सिद्ध भाया अजन्मा जन्म घेतसे। अरूपा धरुणी रूपा उत्पन्न लोके होतसे, कल्पांती निजला होता श्री विष्णु शेष आसनी। कर्ण मळातुनी त्याचा मधु कैठव जन्मले, ब्रह्मासे धावले खाया ब्रह्मा मानी महाभय। विष्णु नेत्री योग निद्रा भावे स्तोत्र करी तिचे, आदिश्वरी जी विश्वाची धारण करी विश्व हे। संसार पाळुनी सारा घडी मोडी क्षणामध्ये, तेज स्वरूप जो विष्णु त्याची शक्ति विचक्षण। उपमा द्यावया नाही तुलनेशी कुणी दुजे, आले ते दैत्य जवळी झोपला विष्णु पाहुनी। जाग आणावया त्याला योग निद्रेस तो स्तवी, ओम भगवती निद्रा देवी ब्रह्मा स्तोत्र करी तिचे। श्रद्धा सप्रेम लावुनी महामाया स्तवी अशी। ब्रह्मोवाच, तू स्वहा तू स्वधा देवी वषटकार स्वरात्मिका, सुधा तू अक्षरे नित्ये त्रिधा मात्रात्मिका स्थिता। बिंदु रूपार्ध मात्रा अनुचार्य तुझे रूप, सावित्री संध्या देवी तू तू माता परमेश्वरी। धारण तू विश्वाची तू च उद्भव सृष्टीचा, पालन करती सर्वांचे कल्पांती ग्राशसी जना। उद्भव काली तू माता पोषण जीवनामध्ये, संहार रूप कल्पांती सृष्टी रूपे जगन्मये। महाविद्या महामाया महामेधा महास्मृती, महामोह स्वरूपा हे महादेवी महासुरी। प्रकृती तूच सर्वांची गुणत्रय विभाविनी, कालरात्री महारात्री मोहरात्री तू दारुण। तू श्री तू ईश्वरी ह्रीं तू तू बुद्धिबोध लक्षण, लज्जा पुष्टि तुष्टि शांति तू क्षमा खड़गधारिणी। शूलिनी गदिनी घोरा शंखिणी चक्रिणी तथा, चाप शरधरे देवी भुषुंडी परिघायुधा। सौम्य सौम्यतरा माजी तू सौम्याति सुंदर, परा पराहुनी थोर तू एक परमेश्वरी। सत्या सत्यातजी शक्ति ती तूच सर्वरूपिणी, सर्व शक्ते स्तवायाशी स्तोत्र होईल थोकडे। सृष्टिपालक संहारता निद्राधीन तुझा गुणे, नसे सामर्थ्य स्तोत्राशी मज विष्णुशी मायतु। शंकर प्रलयाधीश तूच आधार त्या शिवा, सर्वाधारे तुझा स्तोत्रा नसुनी योग्य जय आम्ही। तुझे यश थोर देवी सर्वथा ते प्रशंसती, करावे मोहित याशी दुर्दश मधुकैटभा। जगदेश्वर श्री विष्णु जागवी देवी सत्वर, उपजो बुद्धि विष्णुशी मारावे दैत्य दोन हे। ऋषिरुवाच, तमाधिष्ठात्री देवी सविली ते धवाशी, नेत्र नासिका हृदय बाहु श्री वक्ष विष्णुचे। निघाली त्यातुनी देवी ब्रह्मा सन्मुख जाहली, एकार्णव जला मध्य शेषाचा शयनातुनी। योग निद्रेतुनी उठला स्वामी श्री जनार्दन, मधुकैठव दूरात्मा बलवान पराक्रमी। दैत्य ते पाहता झाला श्री विष्णु तो अनावर, क्रोधारक्त नेत्राने ब्रह्माशी खाऊ इच्छिती। उठोनी विष्णुने तेव्हा संग्राम त्याशी बांधिला, पंच सहस्र वर्ष ते बाहुयुद्धात रंगती। उन्मत्त जहले योद्धे महामाया विमोहित, दैत्य म्हणती विष्णु शी वर माग मनोप्सित। श्री भगवान उवाच, प्रसन्न तुम्ही दोघे ही तरी निष्प्राण वाझणी, द्यावावरी तुका हा दुसरा न लगे मज। ऋषिरुवाच, धोका वरामुळे झाला सर्वत्र पाणी पाहती, म्हणते विष्णुशी आम्हा वधावे जलना जिथे। ऋषिरुवाच, तथास्तु म्हणून तेव्हा शंख चक्र गदाधर, जांघेवरी ठेवून या दोघांचे शिर घे हरी। ब्रह्म्याची या स्तुतीसाठी माया प्रकटली अशी, ऐक महात्म्य देवीचे वर्णितो मी पुन्हा तुला।
ऐं ओं श्री अच्युत विरचितायां प्राकृत भावार्थ टीकायां श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्मे प्रथमोध्यायः श्री कुलदेवता।